पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एका बीएसएफ जवानाला स्टेट ऑपरेशन सेलनं चेरबंद केलंय प्रकाश काळे असं या जवानाचं नाव असून तो अहमदनगरमधील सासेवाडी गावाचा रहिवासी आहे काल न्यायालयानं त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावली सुन, असून आता त्याला तीस नोव्हेंबरला पुन्हा न्यायालयात हजर केलं जाईल अहमदनगरमधील सासेवाडी गावाचा सा प्रकाश काळे हा ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये येथे तैनात झाला होता तो पाकमधील एका महिलेच्या संपर्कात होता ती महिला पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटरची हेर होती ती संस्था इतर गुप्तचर संस्थांना माहिती पुरवते सध्या बीएसएफ जवानाची चौकशी सुरू असून त्याच्याकडून अनेक गौप्यस्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बीएसएफ जवान प्रकाश काळे हा फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात आला ऑगस्ट दोन हजार वीस पासूनच महिलेला त्यानं बीएसएफच्या हालचालींची माहिती देणं सुरू केलं त्यानं बीएसएफ जवानांचा एक ग्रुपही बनवला होता तो स्वतः त्याचा ऍडमिन होता जवानांची ड्युटी किंवा गस्तीबाबत जी माहिती ग्रुपवर टाकली जायची ती महिलेपर्यंत ऑपॉप जायची महिला भारतीय सिमचा वापर करत होती आणि ती त्याच ग्रुपची सदस्य देखील होती या संस्थेचा मुख्य हेतू बीएसएफच्या प्रत्येक हालचालीचा माहिती घेणं हा होता पाकच्या संस्थेला माहिती पुरवणाऱ्या बीएसएफ जवानाला शुक्रवारीच पकडण्यात आलं त्याविरोधात घरिंडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता नंतर स्टेट स्पेशल ऑपरेशन सेलनं त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली जात असून अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे